नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं सपना सोमस्कृलिंग युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता आठवीचा मराठी या विषयाचा द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर बघतोय म्हणजेच वार्षिक परीक्षेचा पेपर बघतोय हा पन्नास गुणांचा पेपर आहे आणि हा सराव करण्यासाठी दिलेला पेपर आहे आपण वर्षभर जो अभ्यास केला आहे तो वार्षिक परीक्षेच्या पेपरमध्ये आपण तपासून बघणार आहोत आता की आपला कितपत अभ्यास झाला आणि जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा तर नवीन असाल चॅनलला तर पटापटा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुमच्या येतेच व्हिडिओ तुमच्या मुबाबत तुम 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 सर्वात प्रथम भेटतील आणि मी आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातनं आहे प्रश्न एक अ उतारा उतारावाचा आणि दिलेल्या सूचनेचा कृती करा आता उतारा आपण वाचूयात सात आठ किंवा दहा पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात असे पाच सात अगर जास्तीत जास्त दहा कोचित पंधरा पाडे मिळून एक गाव होते एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल मैल काही ठिकाणी दोन तीन मैल अंतरावर असो एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे पाच सहा महिलांचा फेरफटका करावाच लागतो साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे बसलेले आहेत अशा एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो तेथे कारव्यांचा किंवा बांबूच्या काट्यांच्या भिंती करून या शेणामतीने सारून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरत मेंढी चौकटीची लाकडे व इतर चार पाच वासे काही खोपटी असतात की आज जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते मला नेहमी अगदी जपून आज बाहेर करावे लागेल बहुतेक घरे एक दालनीच आहेत एकाच दार कुठल्याही एक कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर तर काहींवर पळसाची पाणी घालतात कौला घरे क्वचितच दिसत असतात वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्याने ढकलले तर कोसळून पडतील अशी ती खोपटी होती खोपट्यांच्या भोवताली सुमारे सहा ते नऊ इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असे आता इथे आपण प्रश्न बघूया त्याच्यावर आधारित कृती एक पाठाच्या आधारे वारली लोकांच्या खोपट्याच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून उत्तरे लिहा ओ खोपटी तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य डॅश डॅश एका पाड्यापासून दुसऱ्या पाड्यापर्यंत दारे खिडक्या व छप्पर डॅश डॅश एक गुणांसाठी प्रश्न आहे कृती दोन माहिती पूर्ण करा गाव डॅश डॅश पाडे डॅश डॅश पाडाबरोबर डॅश डॅश खोपटी ब गटात न बसणारा शब्द शोधून लिहा वाडा बंगला महाल खोपट बाच माची ओटा आराम खुर्ची एक गुणासाठी आहे कृती तीन व्याकरण कृती खालील शब्दांना कौसदी प्रत्यय जोडून पूर्ण रूपे लिहा खोपटे ना पाडे ना उंचवटा त आणि लाकूडचा हे प्रत्यय जोडून आपल्याला पूर्ण रूप लिहायचं आहे दोन गुणांसाठी प्रश्न आहे व सहसंबंध लक्षात घेऊन उत्तर लिहा एक झोपणे झोपाळू लाजणे जसं लाजाळू गावगाव की माणूस डॅश डॅश दोन गुणांसाठी होता प्रश्न कृती चार सोमत अभिव्यक्ती लेखकांनी वारली लोकांच्या घराचे वर्णन केले त्याबद्दल तुमचे मत लिहा आ खाली उतरावाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा त्या वाऱ्यानं मुळ मुळठेचं संगम पात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचं चिवचिवट चाललेला उनं डोक्यावर स्थिर झालेली संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचं प्रतिंब हलत झुलत राहणार छिडाची नाव या वातावरणात हळूहळू गेलेली ही मी मी नौका मी संगमावर आणलेली नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात धरून शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळक प्रवाहात खेचली मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं पाच सात वर्षाचं वय त्याचं शिडाचा दोर धरून तो बसला होता तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता बसताना उत्साह होता पण जशी नौका वेगानं धावू लागली व जोराने हेलकवू लागली तसं त्याच्या उत्साहाचं रुपांतर भीतीत झालं त्याचं नाव परत नाव परत काठावर ना द्यायला सांगितलं त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं मग काय काळजी आणि मी तशीच नौका उलवत ठेवली तरी त्याच्या रडक्या आवाजात विरवण्या चालूच होत्या शेवटी न राहून त्याला भितरट म्हणत मी नाव काठाकडे वळवली त्याचा लहानगा चेहरा करार दिसू लागला त्याचा आवाज किंचित वाढला म्हणाला खडकवासण्याचा स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला आणि करा नाव उलटी तळाच्या मदत काही हरकत नाही मी भीतो आहे तो घाण पाण्यात पडायला कृती एक आकलन कृती मुळामुठ्या संगमपात प्रसन्न वातावरण दर्शन घडवणारे वाक्य शोधून लिहा दोन गुण ब खालील वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा यासाठी दोन गुण आहेत एक उन्हे डोक्यावर स्थिर झाली होती दोन शेडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली क मुलाला नौकेत बसण्यापासून ते नौका पुन्हा किनाऱ्यावर लागेपर्यंतचा घटनांचा तक्ता तयार करा याच्यामध्ये काय काय घटना घडल्या होत्या ते तुम्हाला क्रम इथे लिहिणं अपेक्षित आहे दोन गुण आहे त्याला कृती तीन व्याकरण कृती अ कंसातील सूचनानुसार उत्तर लिहा दोन गुणांसाठी प्रश्न एक तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता भविष्य काळात करायचं मी भीत आहे तो या घाण पाण्यात पडायला भूतकाळ करायचं कृती चार सोमत अभिव्यक्ती नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कोणती मानवी कृती कारणीभूत आहे ते लिहा यासाठी दोन गुण आहेत आळाशी बा अनुवानी पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरच्या घामाला पुं... पाना नभाला फुटतो न पाणी पाणी होत माती चिखल होती कुडम्याच्या जीवनाची मग उकल होती भेगाळल्या भुईगड बाप पाहून फाटकतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो हातापायाला चिखल बाप घामामध्ये ओला पिक पाहून शिवारे थवा पाखरांचा आला बाप आरोळी मारा दाना दा उडत रडतो भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो बाप रंगात होऊन रोज पाटातून नातो मग कणसात जन्म तेव्हा तटाधून होतो दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो येता भरात जोंधळा बाप काढानी करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो भाळावरच्या घामाला पुन्हा नभाला फुटतो कृती एक आकलन कृती खालील आकृती पूर्ण करा एक गुण पाऊस आल्यानंतर झालेले बदल दोन लिहायचे इथे कृती दोन म्हणजे काय ते लिहा दोन गुणांसाठी प्रश्न आहे एक नभातून फुटलेला पाना म्हणजे आणि दोन पाटातले पाणी म्हणजे कृती तीन कवीच्या बापाच्या शेतातील पाच कृती लिहायच्या इथे काय काय कृती केलेल्या होत्या कवितेत त्या कृती लिहायच्या दोन गुणांसाठी प्रश्न आहे कृती चार घटना व परिणाम लिहा घटना आणि परिणाम आणवाणी चालतोयचा काय परिणाम आहे आणि कणसाला येताच काय परिणाम होतो ते सांगायचं एक गुण कृती पाच हे केव्हा घडते ते लिहा एक पाखरांचा थवा येतो ताणा रडत उठतो हे कधी होतं ते लिहायचं एक गुणासाठी प्रश्न आहे तीन खाली प्रश्नांची उत्तर लिहा शब्दकोश कसा पहावा शब्दकोश म्हणजे काय चार गुण त्या प्रश्नाला चार कंसातील सूचनेप्रमाणे कृती करा एक अलंकार खालील ओळीतील अलंकार ओळखा बहुतांशात जोडलेले कित्येक बिघडते न जराही तुटते अनेक ब आईसारखे दैव साऱ्या जगा जगतावर नाही दोन संधी करा नी उद्योग धनुर्विद्या एक गुण आहे विरुद्धार्थी शब्द लिहा एक संपूर्ण एक गुण खालील शब्दांचे वचन बदलून लिहा साखळी मनुष्य एक गुण गटातला बसणारा शब्द शोधून लिहा कपट दुप्पट तिप्पट चौपट यासाठी एक गुण आहे खालीड वाक्य लेखन नियमानुसार लिहा नदीचे नदीचे प्रदूषण अणे क होते एक गुण आहे ते नीट लयचे वाक्य जोड शब्द पूर्ण करा आपो आणि सामग्री एक गुण खालीड वाक्य ते काळ ओळखा मलचा हात लगेच पुढे आला एक गुण नऊ खालीड वाक्य प्रचाराचा वाक्यात उपयोग करा कोणतेही एक भ्रमणध्वनी चाहूल लागणे एक गुण पाच अ कोणत्याही एका विषयावर आठ ते दहा ओळीत निबंध लिहा याला चार गुण आहेत माझा गाव स्वच्छ गाव माझी आई माझी शाळा आणि ब मित्रमैत्रिणीला वाढदिवसाचे निमंत्रण देणारे पत्र लिहा तर इथेच आपला पेपर संपलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सपना झोन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद